दिल्लीतील IGI विमानतळाचं छत कोसळलंय. विमानतळ दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जखमींची विचारपूस करतायत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन त्यांनी ही विचारपूस केलेली आहे. तर आपण बघितलं, दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं दिल्लीला झोडपलेलं आहे आणि दिल्लीतील IGI विमानतळावरील छत कोसळलं आणि या हे छत कोसळल्यानंतर जे जखमी झालेले आहेत त्या जखमींची मुरलीधर मोहोळ यांनी विचारपूस केलेली आहे. तरी दृश्य आपण बघतोय, दिल्लीतली IGI विमानतळाचं छत कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय, 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत. आणि यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या जखमींची एम्स रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली आहे. तर यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, दिल्लीतल्या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय, 5 जण गंभीर जखमी आहेत आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या जखमींची विचारपूसही करण्यात आली. दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये ज्या पद्धतीने छेद कोसळलं त्यानंतर 8 लोक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झालेला आहे. जखमींची आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे आणि जखमी जे आहे त्या जखमींची चौकशी केल्यानंतर त्यांना योग्य उपचाराच्या संदर्भात डॉक्टरांशी देखील सल्ला विचारपूस केली, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि जखमींची मोहोळांकडनं विचारपूस केल्यानंतर आता ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे, छत कोसळलेलं आहे, त्या ठिकाणी ते जाण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता दिल्लीसह इतर जे एअरपोर्ट आहे त्या सर्व एअरपोर्टवरती सुरक्षा व्यवस्थेसह बाकी काही कोणताही अनुचित प्रकार पावसामुळे किंवा इतर गोष्टीमुळे घडू नये याच्यासाठी ऑडिट करण्याची देखील शक्यता विमान वाहतूक मंत्रालयाकडनं करण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीत नाही तर जबलपूरमध्ये देखील अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे, त्या संदर्भात देखील आता सरकार तातडीची पावलं उचलणार असल्याचं समजत आहे. आता सध्या तरी आपण जर पाहिलं, शिवाजी मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते, आपल्यासोबत स्वतः मुरलीधर मोहोळ जोडले गेलेले आहेत. मुरलीधरजी, तुम्ही आज स्वतः दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये जाऊन या जखमींची विचारपूस केलेली आहे. दिल्लीतली घटना खरं तर दुर्दैवी आहे की यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, 6 जण जखमी झालेले आहेत. तुम्ही कशा प्रकारे ही विचारपूस केलेली आहे आणि तुम्ही काय सूचना दिलेल्या आहेत? नाही, आता याच्यामध्ये दुर्दैवी घटना आहे. मी स्वतः आता ट्रॉमा सेंटरमध्ये आहे, इथे 1 जखमी आहेत, बाकीचे दुसऱ्या हॉस्पिटलला आहेत, त्यामुळे आता त्याचा एकूणच सगळा आढावा घ्यायचा चालू आहे. आणि हे छत कोसळलं निश्चित, त्याची चौकशी आता DGCAच्या माध्यमातून होतीये. त्याचे आदेश आमच्या माननीय मंत्री महोदय जे आहेत आमचे नायडूजी त्यांनी दिलेत, त्यामुळे आम्ही आता जागेवरतीच आहोत, थोडस त्याचीच पाहणी करत आहोत. मुरलीधरजी, असा आरोपही तिथल्या प्रवाशांकडून केला जातोय की संपूर्ण दुर्घटना घडल्यानंतर आमच्या समोर इतर कुणीच प्रशासनातले व्यक्ती नव्हते की ज्यांना आम्ही काही गोष्टी विचारू किंवा त्यांच्या तिकडे अडचण निर्माण होतीये, मग त्या संदर्भात तुम्ही काही आदेश किंवा काही सूचना देणार आहात का? तात्काळ सगळी मदत तिथे वेळेवर पोहोचण्याची सगळी व्यवस्था झाली आहे. आता सगळे आम्ही दोन्ही मंत्री असतील, आमचा सगळा आमच्या सगळ्या मंत्रालयाचे सगळे प्रमुख अधिकारी सगळे या जागेवरती आहोत, सगळे आम्ही पोहोचलोय आणि व्यवस्थित आता ती जी काय प्रश्न त्याची पाहणी चालू आहे, त्याची पुढची सगळी हे चालू आहे. धन्यवाद 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 तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर मुरलीधर मोहोळ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. या दुर्घटनेनंतर ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण सुधारण्यासाठी आणि त्या सुरळीत करण्यासाठी आपण सूचना देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.